बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित असं मोदी सरकारचं बजेट काल डिक्लेअर झालं आणि भारतीय जनतेच्या आनंदाला एकच उधाण आलं. या बजेटला ऐतिहासिक बजेट असं मानलं जातंय. आता हेच बघा ना, बजेट मध्ये रेल्वेचे जाळे मजबूत करण्यासाठी भर दिला गेलाय, त्यामुळे विदर्भातील विविध रेल्वे प्रकल्पांना भरघोस निधी मिळालाय. यात महत्वाच्या 270 किलोमीटर लांबीच्या वर्धा यवतमाळ पुसद नांदेड रेल्वे लाईन साठी 2019 ते 2020 साठी 350 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मुंबई महानगर क्षेत्रातील रेल्वे प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात 743.70 कोटींची तरतूद केल्याने अनेक रखडलेले प्रकल्प सुद्धा आता मार्गी लागत आहेत. MUTP टप्पा 2 साठी 244.92 कोटी खर्च करून ठाणे दिवा दरम्यान 5वा 6वा मार्ग मुंबई सेंट्रल ते बोरीवली 6वा मार्ग तयार केला जाईल. MUTP टप्पा 3 साठी 283.78 कोटी खर्चून पनवेल कर्जत लोकलसाठी 2 मार्गिका ऐरोली कळवा उड्डाण रेल्वे मार्ग चर्चगेट विरार आणि CSMT कल्याण 12 डब्यांच्या 47 नव्या AC लोकल विरार डहाणू चौपदरीकरणाचा समावेश आहे. केंद्र सरकार आणि फडणवीस सरकारने दिलेल्या या गिफ्ट बद्दल त्यांचे मनपूर्वक आभार.